नमस्कार, माझ्या लिव्ह फॉरएवर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला तुमच्या मुलांना भाज्या खाऊ घालायचा सोपा मार्ग सांगणार आहे, जो मी माझ्या मुलीसाठी वापरते. तुमची मुले भाज्या खायचा कंटाळा करत असतील तर आपण त्यांना विविध भाज्यांचं सूप करून देऊ शकतो. पण भाज्यांचे सूप चविष्ट पण असलेच पाहिजे, तरच मुले घेतील. पण लहान मुलांच्या सूपमध्ये चविष्टपणा आणण्यासाठी आपण योग्य असे काय वापरले पाहिजे तेही मी तुम्हाला सांगणार आहेच. तरी पण जर चविष्ट सूप करूनही तुमच्या मुलांनी नाही घेतले तर ते सूप मुलांच्या पोटात कसं जाऊ द्यायचे त्यासाठीही माझ्याकडे एक ट्रिक आहे. कारण माझी मुलगी पण कधीकधी हे सूप घेते तर कधी नाही घेत. तिच्यासाठीही मी ही ट्रिक वापरते आणि ती सक्सेसफुल पण होते. तर ती ट्रिक काय आहे तेही बघूया. पण त्याआधी चविष्ट सूप कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवते. इथे सूपसाठी मी मुख्यतः दुधीचा वापर करत आहे. दुधाइतकेच पोषक घटक दुधीमध्ये असल्याने त्याला दुधी भोपळा असं नाव पडलं. लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, ब जीवनसत्व, खनिजे, आर्द्रता हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यात असतात. याशिवाय दुधी पित्तनाशक, कफनाशक आणि बलकारक देखील आहे. उष्णतेचा त्रास होत असेल तर नियमित दुधीचे सेवन करावे, यामुळे शरीराला शीतलता प्राप्त होईल. नेहमी कोवळा दुधी भोपळा वापरावा. सूप करण्यासाठी लागणारे साहित्य. दुधी भोपळा मी सालासकट चिरून घेतला आहे, कारण दुधीच्या सालामध्ये पण खूप प्रकारची जीवनसत्वे दडलेली असतात. सूप चविष्ट होण्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि थोडीशी मिरपूड घेतली आहे. हे सूप अजून पौष्टिक होण्यासाठी अजून दोन रंगांच्या भाज्या घेतल्या आहेत, त्या म्हणजे भोपळी मिरची आणि गाजर. हे सूप चांगले मिळून यायला हवे म्हणून मी थोडीशी मुगडाळ घेतली आहे. तसेच आपण यात मुगडाळऐवजी तांदूळ पण घेऊ शकतो आणि चवीनुसार मीठ घेतले आहे. मी एम्वेक्विनचा सॉटे पॅन गरम करत ठेवला आहे. आता यात थोडेसे पाणी घालणार आहे आणि मग यात एक एक करून चिरलेल्या भाज्या आणि बाकीचे पदार्थ घालणार आहे. यात मी थोडेसे गाजर घेतले आहे, कारण गाजरमध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असते व त्याचमुळे गाजराने डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. तसेच ढोबळी मिरची, लसूण आणि टोमॅटोत व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. आले हे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत करते आणि मिरपूडमध्ये अँटीऑक्सिडंट घटक जास्त असतात, त्याचमुळे मी आहारात मिरपूडचा वापर नेहमी करते. आता आपण भाजी शिजण्यापुरतेच लागेल असे पाणी घालूया आणि 20 मिनटं शिजवून घेऊया. भाज्या वाफवून घेणे हे जास्त उत्तम. तुम्ही कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता, फक्त भाज्या शिजवताना खूप जास्त पाणी घालायचे नाही. अतिरिक्त पाण्यामुळे सर्व पोषक घटक पाण्यात उतरतात. तुम्ही बघू शकता खूप छान शिजले आहे. आता थोडेसे गार करून घेऊया. आता हे मिश्रण मिक्सर जारमध्ये घालून बारीक पेस्ट करूया व त्यानंतर ही पेस्ट मी पॅनमध्ये काढून घेईन. मी इथे थिक पेस्ट ठेवली आहे, खूप पातळ नाही केले, कारण हे सूप तुमच्या मुलांनी 2 ते 4 चमचे घेतले तरी पाण्यापेक्षाही जास्त भाजीचा कंटेंट त्यांच्या पोटात जाईल. व नाही सूप घेतले तर मी जी ट्रिक सांगणार आहे ते करायलाही सोपे जाईल. आता आपण सूप बाउलमध्ये काढून घेऊया. असे हे पौष्टिक सूप तुम्ही तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला आणि त्यांना आवडले की नाही ते कमेंट करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच हेल्दी आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा. अरे हो, तुम्हाला तुमच्या मुलांनी हे चविष्ट सूप नाही घेतले तर काय करायचे हे सांगायचेच राहिले. तर तुम्ही या सूपात राहील एवढे ज्वारी, बेसन, तांदूळ असे कोणतेही पीठ किंवा मिक्स पीठ घालून त्यांना थालीपीठ किंवा घावणे करून देऊ शकता. अशी ही घावणे खूपच चविष्ट होतात. माझी मुलगी आवडीने खाते, तुमची मुले पण नक्की खातील आणि यामार्फत त्यांच्या पोटात भाज्या पण जातील. तर मला नक्की कमेंट करा की तुमच्या मुलांनी सूप प्याले की घावणे खाल्ली. अशाच हेल्दी रेसिपी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येईन. धन्यवाद.